संजय काय राऊत तेच लिहितात, त्यांना हे सगळं उकळून काढायची काय गरज आहे, तेवढं त्यांचं राजकारण आहे, त्याच्यामुळे त्यांना कुठे काय करायचं याची चांगली कल्पना आहे. एवढं लक्ष जर जे आहे ना ते शिंदे ग्रुपवर ठेवलं असतं त्यांनी काय त्यांच्या बॅगांवर, तर कदाचित जे आजची परिस्थिती आपल्याला बाहेर बसण्याची आली नसते. पवार साहेबांनी जो राजीनामा दिला त्यानंतर कुठला सक्षम नेतृत्वच पक्षामध्ये नाही आहे अशा स्वरूपाची टीका केली आहे. मला असं वाटतं की एक दोन दिवसापूर्वीच पवार साहेबांनी जो काही उल्लेख केला असेल त्यांच्या त्या लोक माझ्या सांगाते ह्या पुस्तकामध्ये, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एका पचनी पडलं नाही आम्हाला दोन दिवस त्यांनी मंत्रालयात येणं वगैरे, तर याचा अर्थ त्यांचं ते मत त्यांनी मांडलं. पण त्याच्यावर अतिशय सुज्ञपणे उद्धवराव ठाकरेंनी उद्धवजी ठाकरेंनी सांगितलं की मला महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करायची नाही, त्याच्यामुळे मी या प्रश्नोत्तरामध्ये काय भाग घेऊ इच्छित नाही, तर मला कलगीतुरा लावायचा नाही थोडक्यात. आता उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर खरं म्हणजे आम्हाला माहिती आहे की हे सगळे जे काय तो संपादक म्हणजे संजय काय राऊत तेच लिहितात, त्यांना हे सगळं उकळून काढायची काय गरज आहे, त्यांना काय अडचण आहे, त्यांना असं वाटतं का की राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं किंवा असं मन हे मनभेद निर्माण व्हावेत. ठीक आहे ना, आणि पवार साहेब जे आहेत ना फार दृष्ट नेते आहेत, काय फार मॅच्युअर्ड आहेत. तुमचं जेवढं काही राजकारण असेल आयुष्य असेल तेवढं त्यांचं राजकारण आहे, त्याच्यामुळे त्यांना कुठे काय करायचं याची चांगली कल्पना आहे काय, आणि असं असं काहीच समजायचं कारण नाही. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील किंवा आणखी जयंतराव असतील की असे अनेक जे आहेत काम करायला समर्थ, आणि जे त्यांच्यावर जबाबदारी टाकली जाईल समर्थपणे पेलणारे कार्यकर्ते नेते आहेत, त्याची काळजी करायचं काही कारण नाही इतरांनी. साहेब जी समिती नेमलेली बॅगा देखील भरून ठेवल्या अशा स्वरूपाचं काय माहिती, आता इथे कोणाकोणाच्या घरात गेले होते कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या हे त्यांनाच माहिती काय. एवढं लक्ष जर जे आहे ना ते शिंदे ग्रुपवर ठेवलं असतं त्यांनी काय त्यांच्या बॅगांवर, तर कदाचित जे आजची परिस्थिती आपल्याला बाहेर बसण्याची आली नसती. मुख्यमंत्री म्हणतात की बजरंग दलवर बंदी घालण्याची मागणी करणं चुकीचं आहे, बजरंग दल असतील किंवा आरएसएस असतील या राष्ट्रीय नाही, आता मला त्याचं पूर्ण काय माहिती नाही, परंतु जो धार्मिक प्रचार धार्मिक विषारी प्रचार जर कोण करत असेल तर त्याच्यावर यापूर्वी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली, सिमीसारख्या संस्था सुद्धा ज्या त्याच्यावर बंदी करण्यात आली, अर्थात तिथपर्यंत ह्या संघटना विषारी आहेत की नाहीत याच्यावर मी काही सांगू शकणार नाही. साहेब केरळला सुद्धा अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडनं तरुणी महिलांना तो पिक्चर मोफत दाखवला देखील जातोय, पिक्चर महाराष्ट्रामध्ये टॅक्स फ्री करावा अशी मागणी पण होती. मला काही कल्पना नाही, पण त्याच्यामध्ये काहीतरी चुकीच्या अशी काहीतरी मांडणी करण्यात आलेली आहे, आणि अनेक एवढे हजारो काहीतरी असं काही दिसते मुली वगैरे ज्या आहेत गायब झाल्या का असं काय असू शकते, मला काही कल्पना नाही आहे. परंतु तो मगाचाच विषय आहे ज्याच्यामुळे समाजामध्ये वितुष्ट निर्माण होईल, धर्माधर्मात वितुष्ट निर्माण होईल, अशा गोष्टी टाळण्याची ही वेळ आहे एवढंच मला म्हणायचं. साहेब यालाच लागून प्रश्न आहे, काल राजकीय नेते मोफत शो दाखवत आहे केरला स्टोरीचे, आणि महाराष्ट्राच्या चित्रपटाकडे कोणीच लक्ष देत नाही, एक मराठी चित्रपट येतोय त्याकडे कोणीच लक्ष देत नाही मराठी. करतील ना, आपण असं आहे की आमचे सगळे नेते म्हणजे ज्यांच्या हातामध्ये हे सगळं आहे अधिकार आहे ते सगळं काय करायचं, ते सगळे कर्नाटकामध्ये बिझी होते निवडणुकीसाठी सगळे मंत्री आमचे, तर आता ते परततील त्यावेळेला त्यांनी सांगा काय करायला पाहिजे, आम्ही सगळे मदत करू. पवारसाहेब तर आहेतच, मदत करतातच आहे, आम्ही सगळे त्यांच्यासाठी जे आवाज उठवू काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. काल नितेश सानेंनी एक